जनता पक्षाचे निवडणुकीचे प्रभारी भूपेंद्र यादवजी आणि बरोबरीने सहप्रभारी म्हणून असलेले अश्विन वैष्णवजी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या उपस्थितीत 11 प्रमुख नेत्यांची मुंबईतल्या 36 विधानसभेच्या जागा महायुती म्हणून निवडून येण्यासाठीच्या संदर्भातली संपूर्ण आढावा बैठक पूर्ण झाली। आढावा बैठकीत आलेल्या मुद्द्यांच्या आधारावर येणाऱ्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामधला पहिला टप्पा म्हणून 227 वॉर्डात 100+1 म्हणजे 200 1+1 म्हणजे 100 नेत्यांची फौज, 100 पदाधिकाऱ्यांची फौज या 227 वॉर्डात 1 महिन्यामध्ये 3 प्रवास करेल आणि आवश्यक त्या निवडणुकीच्या जिंकण्याच्या विषयातल्या गणिताचा पूर्ण आढावा घेऊन मुंबईतून सर्वात चांगलं यश महायुतीला मिळवण्यासंदर्भातला पहिला टप्पा आम्ही करू, त्या विषयाची चर्चा आणि योजना परिपूर्णतेने आज आम्ही केली। आणि बरोबरीने 13 तारखेला येणाऱ्या माननीय पंतप्रधानांच्या दौऱ्यातील कार्यक्रमाच्या संदर्भातील नियोजनावरही चर्चा झाली।